नमस्कार, मी गुलाबराव दशरथ नेहरकर, जैन नागरी सहकारी पतसंस्थेचा अध्यक्ष या नात्याने पहिल्यांदा आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि जैन नागरी सहकारी पतसंस्थेच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगायचं जर झालं तर गेल्या 22 वर्षापूर्वी ही संस्था एकत्र येऊन युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांना वेगवेगळ्या छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये आर्थिक मदत करण्यासाठी संस्थेची मूळ स्थापना त्या ठिकाणी जैन नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आणि जैन इन्स्टिट्यूट ऑफ कुरणचे सर्वेसर्वे सन्माननीय आमचे मार्गदर्शक तात्यासाहेब गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शरद सहकारी बँकेचे सध्याचे सन्माननीय व्यवस्थापक अरविंद लंबे त्यांचा जैन ग्रुप ह्या मुलांनी एकत्र येऊन ह्या संस्थेची स्थापना केली आणि स्थापनेनंतर आजपर्यंत ह्या संस्थेची वाटचाल करत असताना जवळपास 31 मार्च अखेर 20 कोटी रुपयाच्या ठेवी संस्थेमध्ये आहेत आणि संस्थेचे सभासद जवळजवळ 1600च्या जवळपास सभासद ह्या सगळ्या परिसरामधनं त्या ठिकाणी आहेत. संस्था सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत असताना त्यामध्ये यात्रा उत्सव असतील, सुखदुःख असतील, सभासदांच्या त्याचप्रमाणे ठेवीदारांचं हित जोपासण्यासाठी आणि कर्जदारांनासुद्धा अत्यंत कमी वेळेमध्ये कर्ज पुरवठा त्या ठिकाणी या संस्थेमार्फत केला जातो आणि म्हणून संस्थेने मागच्या आर्थिक वर्षापर्यंत जवळपास 15 कोटी रुपयाचे कर्ज वाटप केलेलं आहे आणि संस्थेचा स्थापनेपासूनचा जो काही इतिहास आहे आजपर्यंत आम्ही त्या ठिकाणी संस्थेमध्ये वसूल करत असताना कुठल्याही प्रकारचे जुनं नवं एकही प्रकरण न करता, कारण जुनं नवं जर केलं तर थकीत कर्जदार अजून अडचणीमध्ये येऊन त्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि एकंदरीत ह्या सर्व दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी पारदर्शक कारभार सर्वांना विश्वासात घेऊन ठेवीदार, सभासद, त्याचप्रमाणे कर्जदार ह्यांच्यामध्ये योग्य असा समन्वय साधून संस्थेला प्रगतीपथावरती नेण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी, त्यामध्ये विशेष करून मला जे काही त्या ठिकाणी आज सहकार्य जे लाभत आहेत, सेवक वर्ग असतील त्यामध्ये सन्माननीय गावडे हे व्यवस्थापक आणि उर्वरित त्यांचा कर्मचारी सेवक वर्ग असेल, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक तात्यासाहेब गुंजाळ, अरविंदजी लंबे आणि इतर सर्वच सहकाऱ्यांचं त्या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन लाभत असतं. म्हणून मागच्या आर्थिक वर्षामध्ये जवळपास 50 लाख रुपयाचा नफा संस्थेला झालेला आहे. आलेला जो काही नफा आहे तो सभासदांना आपल्याला 15% नियमानुसार जास्त बोनस लाभांश देता येत नाही, म्हणून आपण 15% दरवर्षी गेल्या 15 वर्षापासून लाभांश देत असताना संस्थेच्या सभासदांचा अधिकचा फायदा होण्यासाठी प्रत्येक सभासदांचा 2 लाख रुपयाचा अपघाती विमा आपण उतरवत आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी नैसर्गिक मृत्यूलासुद्धा ज्यावेळेला एखाद्या माणसाचा नैसर्गिक मृत्यू होतो त्या समयी आपण त्या कुटुंबाच्या प्रती, त्या सभासदाच्या प्रती संस्थेच्या दृष्टिकोनातनं काय मदत करता येईल का या दृष्टिकोनातनं 50,000 रुपयाचा नैसर्गिक विमा संस्थेने एक नामांकित जी काही आज देशातली जगातली कंपनी आहे HDFC लाईफ इन्शुरन्स त्या कंपनीकडनं उतरवलेला आहे. सर्व संस्थेच्या सभासदांना ही दिवाळी आनंदीची आहे आणि भरभराटीची आणि शांतीमय सुखमय जावो अशा शुभेच्छा देत असताना या ठिकाणी आपला आवाज हा जो काही चॅनल गेल्या 1 वर्षापूर्वी जुन्नर तालुक्यामध्ये सुरू केलेला आहे त्यामध्ये सन्माननीय अतुल परदेशी, त्याचप्रमाणे सुरेश जीवानी आणि त्यांचे इतर सर्व सहकारी तालुक्यामध्येच नव्हे तर परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे काही प्रसंग घडतात किंवा जे काही चांगलं वाईट जे असतं ते आपण वेळच्या वेळी या तालुक्यातील जनतेसमोर आणता आणि प्रखर मनाने आपण जो काही हा चॅनल चालवलेला आहे ह्या आपल्या आवाज या चॅनलला आमच्या सर्व संस्थेच्या आणि सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांची वाटचाल अशीच भरभराटीची होत राहो आणि लोकांचंही प्रेम त्यांना मिळो अशा प्रकारच्या सद्भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो.